प्रेक्षणीय सगळ्यांच्या हृदयाचा ठुका चुकवणारा सामना ज्यामध्ये साहिलच्या बॅटमधून भूम टोळे आपण पाहिले। अंततः हा सामना फिरवला एका क्षेत्ररक्षकांनी ज्यांना अप्रतिम कॅच घेतला। तुम्ही जर यूट्यूब वर गेलात आणि जर तो कॅच तुम्ही पाहिला नसेल ना तर त्या कॅचचा रिकॅप आपण बघू शकता। अप्रतिम आणि फक्त अप्रतिम असेच काहीसे शब्द त्या कॅच बद्दल तुम्ही म्हणू शकता, अप्रतिम कॅच। तर नवीन सामना प्रेक्षकांच्या भेटीस आलाय। एका बाजूला जीतू स्पोर्ट्स करल, दुसऱ्या बाजूला एसएनसीसी भवरा। दोन संघामध्ये युद्ध या ठिकाणी होईल आणि युद्ध नीती मध्ये कोण जिंकेल, ज्याच्या खेळामध्ये नीती योग्य असेल, प्रामाणिकपणा असेल, मेहनत असेल आणि थोडे फार नशिबाचे फासे देखील असतील। पहिला गोलंदाज यावेळी सलकी हातानं टोळलाय, खेळाडू त्या ठिकाणी तैनात। यावेळेस हवेमध्ये उलट्या दिशेने पळतोय, जजमेंट बघा चुकलं या खेळाडूच। आपण जर 83 चा वर्ल्ड कप आणि त्यानंतर कपिल पाजींनी पकडलेला तो उलट्या दिशेनं कॅच आजही आपल्याला तो आठवतोय। काही क्रिकेटमध्ये अशा घटना घडल्यात त्या मित्रांनो आपल्या डोळ्यासमोर जशाच्या तशा उमटतात। क्रिकेट खेळच असं आहे, आठवणी देतो, भूतकाळामध्ये देखील नेतो आणि भविष्य काळामध्ये थोडासा तुम्हाला लढायला देखील शिकवतो। पुढचा बॉल यावेळेस बन्नट वेग पाहायला मिळाला, चांगली गती आणि चांगल्या गतीने टाकलेला हा चेंडू। गोलंदाज पुनश्च तयार, पुढचा बॉल लोवर फुलटॉस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं, खेळाडू त्या ठिकाणी तैनात। फार चांगलं फील्ड पाहायला मिळालं। व्हाइट बॉलचा इशारा या ठिकाणी येतोय, अतिरिक्त धावे या ठिकाणी जोडली जाईल। आपण पाहतोय पहिले षटक आपल्या कोट्यातील या ठिकाणी फेकलं जाईल। गोलंदाज जितेंद्र आपण पाहतोय, खेळाडू जितू आणि आदेश ही जोडी मैदानामध्ये। यावेळेस खुदून काढण्याचा प्रयत्न, डीप फायनलच्या दिशेनं चेंडू जातोय, बॅटचा ब्रश झालेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा चौकार पाहायला मिळतोय।
चांगल्या चिमुला देखील सीमारेषेच्या दिशेने जाताना पाहिलं। गोलंदाज फार निराश झाला। पुढचा बॉल गोलंदाज जितेंद्र याचा, यावेळी स्लॉट मध्ये ओव्हर पिच होता, लांबून खेळण्याचा प्रयत्न केला। षटक क्रमांक एक या ठिकाणी संपले जाईल। सहा चेंडू नंतर धावा, आपण धाव फलकावर पाहतोय। एकूण धावा आठ, धावा धाव फलकावर लागल्या जातील। एक शांत क्रिकेट या ठिकाणी। आधीच्या सामन्यानं बऱ्याच प्रेक्षकांना घरी जाण्यास भाग पडलं। पणजी गाव अगदी पूर्ण सपोर्ट सिस्टम आपण मैदानावर पाहिला पणजी गावाचा, पण पराभवाचा चटका मात्र सहन झाला नाही। कुठलाच प्रेक्षक सामना बघायला थांबला नाही। दुःख हे प्रत्येकाला असतं आणि त्याच दुःखाच्या झोकात पणजी गावाचे समर्थक। अगदी आपण बघतोय जितू स्पोर्ट्स करल फार वर्षानंतर परत एकदा करल संघ आपल्या क्रिकेटमध्ये पाहायला मिळतोय। आणि कोणी आणलंय, जरा मैदानाच्या चौफेर टाळ्या झाल्या पाहिजेत। नऊ खेळाडू 40+ या ठिकाणी खेळतायत या मैदानामध्ये। टाळ्या तर झाल्याच पाहिजेत मित्रांनो, क्रिकेटला जिवंत ठेवा आणि तुमच्या संघाला देखील जिवंत ठेवा, हे गरजेचं राहतं। बऱ्याच अंशी जर आपण क्रिकेट पासून लांब गेलो तरी देखील क्रिकेट तुम्हाला बेशेन करतं मित्रांनो, आणि असंच काहीसे क्रिकेट प्रत्येकाला वेड लावणार। यावेळेस बघा धडपड सुरू आहे, चांगली गोलंदाजी, गोलंदाज आपण पाहतोय। निकेतन यांच्या हातामध्ये चेंडू असेल। यावेळेस पूल केला, ओ क्या बात है, गगनचुंबी आसमानी सुलतानी छक्का। जनता पाठीशी आहे, पण आता पाठीमागे राहणाऱ्या माणसांवर विश्वास नाही। कधी घातपात करतात आणि पुढच्या पक्षामध्ये जातात पत्ताही लागत नाही। महाराष्ट्राच्या राजकारणातल्या घडामोडी आहेत मित्रांनो। आज एका बॅनरवर, दुसऱ्या दिवशी दुसऱ्या बॅनरवर, आणि गुच्छ घेऊन गेलेला कार्यकर्ता ज्यावेळेस पाहतो तेव्हा तो तिसऱ्या पक्षात देखील असतो। अशा काही स्थिती आपल्या राजकारणामध्ये पाहायला मिळाल्यात। यावेळेस मात्र पहा डायरेक्ट थ्रो, काय वेगवान थ्रो केलाय, चांगलं बॅकअप पाहायला मिळालं। दोन धावा या ठिकाणी मिळतील, 17 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत। निकेतन हे गोलंदाजी करतायत। अनेकित आपण गोलंदाज पाहतोय मित्रांनो, क्रिकेटमध्ये सातत्य हवाय, टॅलेंट तर बऱ्याच खेळाडूंमध्ये आपण पाहिलंय। यावेळेस वेगवान चेंडू, परंतु तितक्यात बंडाट वेगानं डिफाइन लीगच्या क्षेत्राच्या दिशेनं मारलाय। चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर, चौकार। अनिकेत यांची कार्यकिर्द देखील आपण जर पाहिली तर जर सातत्य मेहनत आणि प्रामाणिकपणे जर मैदानावर कायम स्वरूपी प्रॅक्टिस सेशन मध्ये असते तर हा खेळाडू आपण ओपन क्रिकेटमध्ये पाहिला असता, पण तसं नाहीये। या वेळेस मात्र हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, षटकार।
टुंगावलंय. पहा बॅटिंग करतोय आदेश, जबरदस्त सुपर बॅटिंग, परफेक्ट टायमिंग आहे त्याच्या बॅट मध्ये. पुढचा बॉल यावेळेस फुल टॉस, वेगानं चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं, आणखी एक चौकार प्लस व्हाइट बॉल, असे एकूण पाच. धावा आल्या होत्या, आठ धावा, आणि त्यानंतर मात्र या षटकानं पूर्णपणे सामन्याचं जे पार्ट आहे, सध्याचा जो मुवमेंट आहे, तो भवरा संघाला दिलाय. अतिशय महागडं षटक या षटकामध्ये आपण जर विचार केला तर स्कोरबोर्डवर 33 धावा लागल्यात आणि धावसंख्या या षटकामध्ये आली 25. फार महागडं षटक, मंडरटी पॉवर प्लेच हे दुसरं षटक होतं. अजूनही जर आपण पाहिलं तर तीन षटकांचा खेळ असेल आणि या तीन षटकाच्या खेळामध्ये भवरा संघ कुठपर्यंत जाऊन आपला स्कोर बोर्ड थांबवेल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. विकेट अजून पडलेल्या नाही आहेत, अजून या दोन्ही सलामीचे खेळाडू या 22 यार्डच्या विकेटवर जबरदस्त बॅटिंग करतायत. जर आपण बघतोय सन्मानी आयोजक 12 के बाद ग्रुप आणि त्यांच्या वतीनं फार मोठं सहकार्य, अग्री कोळी महोत्सव ज्यावेळेस या ठिकाणी आई शांतेश्वरी सामाजिक संस्थेच्या वतीनं संपन्न झाला, एक यशस्वी आयोजन या ठिकाणी पाहायला मिळालं आणि त्याचे सन्मानीय आयोजक देखील आपण मंचकावर पाहू शकतो. नवीन गोलंदाज भाविक यांच्या हातामध्ये आपण चेंडू पाहतोय. करळ संघ काय खेळेल, करळ संघ कसा खेळेल हे माहिती नाही, पण डेअरिंग जबरदस्त केली आहे. अगदीच खेळामध्ये आपण प्रॅक्टिस मध्ये नसतो ना, अचानक एका मोठ्या प्रतियोगितेमध्ये उडी घेतो, याला म्हणतात गंभीरता, डेअरिंग, धीर गंभीर. यावेळेस बघा व्हाइट बॉलचा इशारा आलाय, अतिरिक्त धावे या ठिकाणी जोडली जाईल. करळ संघाचे काही प्रमुख खेळाडू आपण प्रेक्षकांमध्ये पाहतोय, पण संघ कोण खेळतोय तर गावचा खेळतोय. खेळाडू कुठला आहे, गावचा आहे. गावामध्ये चार संघ असू द्या, संघाचं नाव नाही आहे, तिथं गावाचं नाव लागलं जातं, मग तो कुठलाही असू द्या. आजही शेवे गावाचे तीन संघ खेळतात मित्रांनो. माझ्या मुखात पहिला नाव येतोय शिवा, शिवा येतोय, कारण गावाचं नाव हे पहिले लागतं. एखादा पंच कुठल्या गावचा तर या गावचा, एखादा समालोचक कुठल्या गावचा त्या गावचा, गावाचं नाव तुमच्या नावापुढे लागतं. यावेळेस मात्र आपण दोन संघ आपापसात भिडलेले पाहतो. यावेळेस पहा डान्सिंग द क्राउन, स्टेप आउट झाला खेळाडू आणि प्रयत्न केलाय, पण प्रयत्न पडला पुरा, चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर, षटकार. धावसंख्या पाहतोय आपण 40 धावा, 40 ही गाठली. यावेळेस आणखी एक तडाखा दिलाय खेळाडू तैनात, कॅच होणार का, प्रयत्न केलाय आणि बघा प्रयत्न, प्रयत्न हा फक्त प्रयत्नच राहिला. 4 धावा. आणि आता गाण्यांचा ठोका, याचा माहोल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. क्रिकेटमध्ये चौकट पाहायला मिळते, मी मगाशी म्हटलं बॅटर, बॉलर, समालोचक आणि संगीत, ही चौकट आहे क्रिकेटला सुशोभित करणारी. यावेळेस
नोक बॉल चा इशारा आलाय, नियंत्रण तुटलं आणि तुटलेल्या नियंत्रणावर बॅटर मात्र तुटून पडला, चार धावा। वाड्याचा पैसा वाऱ्याबरच गेला, आपल्या समाजाचा पैसा मातीमोल झाला, हे देखील शब्द खरे आहेत मित्रांनो। अपाट संपत्ती आली पण ती संपत्ती टिकली नाही, कारण फार मोठी आहेत। यावेळेस मोठा फटका, तडाखा दिला, गेला गेला बाहेर, आणखी एक षटकार। चलो मैदानाच्या दिशेनं बॅटर मात्र सुसाट सुटलाय, वेगात सुटलाय पुढचा बॉल। यावेळेस वेग होता परंतु नियंत्रण नव्हतं, वाईट बॉल। सध्या टाळ्या वाजतायत बौऱ्या संघाच्या समर्थकांच्या वतीनं। 12 चेंडू मध्ये 43 धावांची जबरदस्त खेळी, आदेश ज्याचं नाव, आदेशला आदेश दिला आणि आदेशनं आदेशपूर्वक कामगिरी देखील केली। पुढचा बॉल, आणखी एक फटका, आणखी एक फटका जबरदस्त, 13व्या चेंडू मध्ये अर्ध शतक झळकवलंय का, तर नाहीये, अजून एका धावेची आवश्यकता आहे। काय बॅटिंग केली, आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, सुपर बॅटिंग। अजूनिया ओवर आणि चेंडू शिल्लक आहेत, धावा पाहिल्या तर 62, म्हणजे टॉप स्कोरच्या दिशेने वाटचाल आणि टॉप स्कोरला नॉकआउट स्टेजला या ठिकाणी बाय आहे। पुढच्या फेरीमध्ये मोफत तिकीट भेटत, आता पाहूया ते तिकीट कोणाला मिळेल। मिलेगा मिलेगा सबको मिलेगा। यावेळेस पन्नास धावा बासमन पुऱ्या केल्या, 14 चेंडू मध्ये 50 ही झळकवली, खेळाडूचं नाव आहे आदेश, जबरदस्त बॅटिंग। टाळ्या वाजवायला सीमारेषेच्या आतमध्ये नका जाऊ, अति उत्साही होऊ नका, नाहीतर मग संयोजकांना खाली उतरावं लागतं। पण आपल्या संघाला सपोर्ट करणारी सपोर्ट सिस्टम मी खरोखरच कौतुक करेन प्रत्येक संघाच्या, प्रत्येक गावकऱ्याचे, कि प्रेक्षक आहेत म्हणून 11 खेळाडूंचा ताफा हा मैदानामध्ये आत्मविश्वासपूर्ण काम करू शकतो। तुमच्यासारखे प्रेक्षक असावेत पण ते विजयामध्ये नव्हे पराभवामध्ये देखील असावेत। काय फटका, जबरदस्त बॅटिंग, काय बॅटिंग केली, पॉवरफुल बॅटिंग।
यावेळी सुपर पिच स्लॅट मध्ये आलाय, फेकून दिलाय टॉवरच्या वरून, सहा धावा. मैदानामध्ये आदेश आतापर्यंत त्याच्या बॅट मधून तब्बल सात षटकार आपण पाहिलेत. बघा खेळाडूवर प्रेशर टाकणारी क्षेत्ररक्षणाची पद्धत देखील आपण पाहतोय. हम 40 के हैं लेकिन काफी है. पुढचा बॉल यावेळेस अनस्टॉपेबल अनस्टॉपेबल आदेश साधावा. सध्या नंबर वनच आहे आदेश. धावसंख्या जर आपण पाहिली 81 धावा धावफलकावर लागल्यात. पुढचा बॉल यावेळेस निशाणा टार्गेट झाला खेळाडू. पाहायचंय लागलंय का षटक संपलंय. अजूनही एका चेंडूची फेकी बाकी आहे. एकूण सात चेंडूंचा खेळ बाकी. पुढचा बॉल यावेळेस पहा शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला. बऱ्याच अवधीनंतर कमबॅक केले या गोलंदाजानं. षटक संपलं चौथं. सरासरी जर आपण पाहिली ना तर चार षटकामध्ये जवळजवळ 20.25 या सरासरीनं वाटचाल राहिली आहे. प्रत्येक षटकामागे 20 धावा काढल्या आहेत. अजूनही एक षटक बाकी आहे. आदेश 68 धावांवर खेळतोय. अनस्टॉपेबल 68 रन्स. जबरदस्त बॅटिंग. खुश केले आज भवरा संघाच्या समर्थकांना. कालच्या दिवशी देखील आपण भवरा संघाला पाहिलं. अप्रतिम खेळ झाला. आजही चांगला खेळ आहे. भवरा संघामध्ये टॅलेंट आहे. टॅलेंटची कमी नाही आहे. हा देखील बारी बारी सबकी बारी कभी तुम्हारी तो कभी हमारी. दूसरा खेळाडू देखील आत्ता मात्र गियर बदलतोय. मॅच मुवमेंट केलाय पण पुढच्या फेरीमध्ये जाण्याचं तिकीट आणि त्यावर शिक्का मारण्याचं काम देखील आता सुरू केलंय भवऱ्या संघाच्या या खेळाडूंनी. धावसंख्या फार झाली आहे. 87 धावा. यावेळेस सुंदर चेंडू निर्धाव. जीतू आणि आदेश पार्टनरशिप देखील सर्वोत्तम झाली आहे या संपूर्ण स्पर्धेमधली.
दीपक शाकवच्या दिशेने खेळाडू त्या ठिकाणी तैनात, एकदा पळून काढले, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल आणि दोन्ही धावा सहजरित्या पूर्ण, दोन धावे न धावसंख्या आपण बघतोय, एकोणनव्वद धावा, नव्वद धावा धाव फलकावर लागतायत, अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत, दोन चेंडू होणार का शंभर बघायला मिळेल, हा चित्त थरारक खेळ, पुढचा बॉल यावेळेस चेंडू सीमारेषेच्या दिशेने चाललाय, आणखी एक चौकार पाहायला मिळतोय, यावेळेस चांगला चेंडू आणि हा देखील चेंडू सीमा पार झालाय, 98 धावा, क्या बात आहे, जोरदार टाया झाल्या पाहिजेत या खेळाडूसाठी, दर्जेदार बॅटिंग, शहात्तर धावा बॅट मधून कुठून काढल्यात, टाळ्यांचा आवाज का येऊ नये, जबरदस्त बॅटिंग, 22 चेंडू 76 धावा, भंशकाच्या दिशेनं जितू स्पर्ट्स करेल संघाचा ताफा, मी म्हणेन की दोन खेळाडू सोडले तर सर्वच्या सर्व 40 प्लस मास्टर आहेत, त्यांच्या धैर्यासाठी आणि डेअरिंगसाठी जोरदार टाया झाल्या पाहिजेत, इतक्या जबरदस्त स्पर्धेमध्ये 40 प्लस खेळाडूंना आपण पाहतोय, आणि कुठेतरी गरज आहे आपल्या संघाचं नाव जिवंत ठेवावं तर आपल्याला प्रतियोगितेमध्ये हिस्सा घ्यावा लागतो, पूर्वी एक काळ असा होता बरेच खेळाडू जर या ठिकाणी असतील तर बंटी कांबळे ट्रॉम्बेचे संघ या ठिकाणी जे यायचे ना तेव्हा उरणमध्ये प्राइस फक्त 5,000 रुपये असायचे, 5,000 आणि 3,000, आणि या प्राइस साठी मुंबईचे संघ उरणमध्ये यायचे, आता आपल्याला 5,000 फी असणारी टुर्नामेंट शोधावी लागते, आणि म्हणूनच छोटे संघ जे आहेत ना त्या कमजोर होत चाललेत, त्यांना जास्त एंट्रीज मिळत नाहीयेत, त्यांना खेळण्याची संधी मिळत नाहीये, आणि अशा संघांना जर उभं राहायचं असेल तर छोट्या छोट्या टुर्नामेंट होणं फार गरजेचं आहे, पण त्या संख्येनं आता फार कमी झाल्यात, आता स्पर्धेची फीस 10,000, 13,000, 15,000, 17,000, छोटा संघ खेळणार कुठे, आणि काढले जरी 1,000 रुपये, दोन सामने दोन टुर्नामेंट दोन आठवडे खेळलो हरलो क्रिकेट संपलं, चलूया मैदानातून आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी एक नवा टास्क केला जाईल आणि संघ असतील आपल्या समोर उभे ठाकणारे दोन प्रतिद्वंद्वी दोन धुरंधर टॉससाठी बोलवले जातील, मी विनंती करेन एसपीसीसी सेवा विपक्ष मंगलमूर्ती पाले दोन्ही संघाच्या संघनायकांना मी विनंती करू की आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी यायचं आहे, धावा फार झाल्यात, 99 धावांचं टार्गेट आहे, प्रत्युत्तर दिलं जाईल, भले हे आव्हान फार जड पण आव्हानाचा पाठला करावा लागेल, संकट येतात कुणाच्या वाटेला येत नाहीयेत, सगळ्यांच्याच वाटेला संकट आहेत, आज इतिहासामध्ये आम्हाला शिवराय शिकविले, शंभूराजे शिकविले, लोकमान्य टिळक शिकविले,
सावरकर शिकविले, महात्मा फुले, सावित्री माई या सगळ्यांना आपण शिकलो वाचलो, पण त्यांचा स्ट्रगल जर पाहिला, त्यांचा संघर्ष जर पाहिला ना, तर फार अफाट राहिला. आणि म्हणूनच आपण त्यांना मानतो, त्यांची पूजा करतो. आता इथे देखील आपल्याला संघर्षच करावा लागेल. धावा फार आहेत, परंतु धावांचा पाठलाग देखील करावा लागेल. विदा करंदीकरांनी संपूर्ण जगाला एक वाक्य सांगितलं की असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावणी उत्तर, नजर रोखुणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळ्या ताऱ्यांची, आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा जयाची मार्ग मिळती तयाला सत्तर, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाला लावणी उत्तर. आणि म्हणूनच आव्हान आहे, संघर्ष आहे, संकट आहे, तिथे नाव देखील फार मोठं आहे. ज्यांनी संकटांचा सामना केलाय तीच माणसे इतिहासामध्ये आपण वाचतो. आपलं नाव इतिहासामध्ये जायचं असेल तर असं समजू नका, वेळ आता वाईट आहे, पण स्वामी समर्थांनी सांगितलंय ही वेळ देखील निघून जाईल. चलिया सुंदर असं गीत ऐकूया, टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. आध्यात्मिक परंपरा आणि लोक भावना म्हणजेच माझ्या माय माऊलीचं आई शांतेश्वरीचं मंदिर आणि त्या मंदिरासमवेत होणारी चैत्र सप्तमच्या महिन्यामध्ये होणारा तो तिचा पालखी सोहळा आणि त्या फाट सौंदर्य तमाम जनसागरातून आपल्याला अनुभवता येतं. आणि आज तीन रात्रींमध्ये आपण पाहिलं तिच्या नावाची जयघोषणा संगीतातून केली जाते, समालोचन कक्षातून समालोचक करतायत का करू नये. तिचा आशीर्वादच इतका या गावाला लाभलाय की इथे कला क्षेत्रात दिग्गज पाहतो, क्रीडा क्षेत्रात दिग्गज पाहतो, सामाजिक चळवळीतले नेते पाहतो, राजकीय पटलावरचे नेते पाहतो, फार मोठे व्यावसायिक देखील पाहतो. सर्व काही या शिवे गावामध्ये आहे, आशीर्वाद आहे आपल्या माय माऊलीचा. चलिया मैदानाच्या दिशेनं 99 धावांचं लक्ष, फार मोठं विशाल काय डोंगर पोखरावा लागेल. पंचांचा सिग्नल येतोय, यावेळेस मॅच ऑन. गोलंदाज तयार, फलंदाज तयार. फलंदाज आपण पाहतोय राजन आणि रिशू. राजन याची तुम्हाला ओळख सांगतो, पूर्वी ओपन गटाचे ग्रामीण स्तरावरचे सामने व्हायचे आणि त्यामध्ये या खेळाडूला जास्त पसंद केलं जायचं. आम्ही स्वतः ओपन गटातून यांच्यासोबत खेळलोय, म्हणजे एका संघामध्ये खेळलोय. चांगली ताकद या खेळाडूकडे होती, चांगली फलंदाजी या खेळाडूची राहिली आहे आणि कारकीर्द देखील होती, परंतु व्यवसाय, नोकरी, पोट या सगळ्या गोष्टी जेव्हा येतात त्यावेळेस एक निर्णय माणसाला घ्यावा लागतो, एकतर पोट नाहीतर मग तुमचं क्रिकेट. मग या क्रिकेटला वाहून नेणारे ज्यांना संपूर्ण कारकीर्द घासली आहे, पोटाकडे दुर्लक्ष केलं पण अजूनही क्रिकेट सुरू आहे, असे बरेच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस आपण पाहिलं डाव्या शीच्या बऱ्याचशा बाहेर जाणारा चेंडू, त्यापैकी एक खेळाडू मी आपण बघतोय पंच म्हणून बघा, प्रफुल्ल ठाकूर. व्यवसाय क्रिकेट खेळलेत ते खरे, पण कधी नोकरी लागावी या आशेनं कधी राहिलेच नाहीत. आत्ता ते त्या मार्गाने गेले, पण संपूर्ण कार्यकर्ता क्रिकेटला झोकून दिली. त्या काळामध्ये रॉयल कळंबोली या संघाचा मास्टर माइंड खेळाडू
रायगडचा सर्वोत्तम कर्णधार आणि एक लेजंड खेळाडू म्हणून ज्याला पाहिलं गेलं तो प्रफुल्ल ठाकूर आपण आता पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. आणि अगदीच असे असंख्य खेळाडू आहेत आपल्या या उरण मध्ये, टॅलेंटची कमी नाही, नव्हती, नाही आणि नसणार आहे. फक्त आपण कुठे कमी पडलोय तर आपले आयोजन हे वेळेवर सुरू होत नाहीत. इथेच वेळ थोडीशी मार खाते आहे. यावेळेस खोदून काढला यॉर्कर चेंडू, परफेक्ट वॉर्कर. यावेळेस चांगला फटका लॉंगांच्या दिशेनं, चौकार पाहायला मिळतोय. पण ज्या खेळाडूला आपण 10 नंबरामध्ये ओळखलं ना, त्या खेळाडूची पहिली टी शर्ट ही 99 क्रमांकाचीच होती, ज्याचं नाव सचिन तेंडुलकर. पण आता त्या 10 नंबरच्या आकड्याला इतकं मोठं ब्रँड बनवलं की आजतागत आता आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये 10 नंबर हा बीसीसीआयच्या माध्यमातून कुठल्याही खेळाडूला कधीच दिला जाणार नाही. म्हणून कोणतरी छान सांगितलंय की काम ऐसा करो की नाम बन जाए, नाम ऐसा करो की खुद की पहचान बन जाए, पहचान ऐसी करो की दाम बढ जाए, और दाम ऐसा बढ़ाओ कि सलमान खान भी परेशान हो जाए. ब्रँड करा आपल्या आई वडिलांनी ठेवलेल्या नावाचं ब्रँड. ही घटना आपण अशी पाहिली ज्यावेळेस फुटबॉल खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डो एका प्रेस कॉन्फरन्स मध्ये येतो आणि त्यानंतर एकच बाटली उचलतो, काही क्षणासाठी बाजूला ठेवतो आणि कोको कोला कंपनीचे 1700 कोटीचे शेअर्स एका झटक्यात एका मिनिटामध्ये खाली येतात. याला म्हणतात ब्रँड. काय नाव असेल, काय दम असेल, काय फॉलोविंग असेल. प्रेस कॉन्फरन्स मध्ये फक्त त्यानं एक बाटली उचलली होती आणि पाण्याची बाटली जवळ केली, एका तासाच्या आत कोका कोला कंपनीचे 1700 कोटी रुपयाचे शेअर्स खाली. याला म्हणतात नाव, धबधबा नाव ज्याचं क्रिस्टियानो रोनाल्डो. मित्रांनो आणि म्हणून ओळख अशी करा, या जगामध्ये आपण काही घेऊन आलो नाही आणि काही घेऊन जाणार नाही. ठेवून जायचंय ते फक्त नाव आणि ते देखील क्वालिटी, ब्रँड. ब्रँड व्हा जिथे असाल तिथे ब्रँड, ज्या क्षेत्रात असाल तिथलं ब्रँड, आणि जिथे जाल तिथे लोकांनी तुम्हाला तुमच्यासाठी खुर्ची आधी अगोदर रिकामी केली पाहिजे, इतकी छोटी ओळख. यावेळेस काय फटका अप्रतिम, जबरदस्त फटका पाहायला मिळाला. स्क्वेअर लेगच्या सीमा रेषेच्या अगदी बाहेर जाणारा हा षटकार. मिळाला धावसंख्या आपण पाहतोय 16 धावा धावपळकावर पुढचा बॉल. यावेळेस बन्नाट स्ट्रोक लॉंगांच्या दिशेनं खेळाडू तैनात आणि यावेळेस मात्र विकेट या ठिकाणी पडली जाईल.
षटकानंतर एक विकेट आणि त्यानंतर नवा खेळाडू मैदानामध्ये येतोय विशाल। मला वाटतं या 40 प्लस च्या खेळाडूने या नवोदित खेळाडूला दिलेली एक संधी आहे। यावेळेस दांडी गुण, यू मिस आय विल डेफिनेटली हिट, दांड्या उडवल्या आणखी एक विकेट। नंतर बैक टू बैक दोन विकेट गोलंदाज आपण पाहतोय समीर। पुढच्या चेंडूची या ठिकाणी फेक केली जाईल, कडाक्याची थंडी आहे, अचानकपणे परत एकदा गुलाबी थंडी आणि तिची लहर आपल्या भागामध्ये पसरली। मागील 5-6 दिवस अगोदर जर मागे गेलो तर असं वाटलं की संपलं, क्रिकेटचं सीझनच संपलं। एप्रिल आणि मे महिन्यामध्ये जसा ऊन पडतो ना तसा ऊन पडला, पण परत एकदा थंडी आपल्याकडे वाढली। यावेळेस पहा फ्लिक केलाय, नजाकत क्रिकेटचं सौंदर्य पाहायला मिळालं। 4 धावा। यावेळेस व्हाइट बॉलचा इशारा, धावा 99 करायचे आहेत। पराभवाचं अंतर जरी कमी झालं ना तरी माणसाला आणि खेळाडूला आणि संघाला समाधान प्राप्त होत। हरला तरी 72 पण लढलो पाहिजे। कोणीतरी एक छान वाक्य सांगितलंय, एखादा खेळाडू मैदानामध्ये हरला ना तर तो पुन्हा जिंकू शकतो, पण तोच खेळाडू जर मनातून हरला तर तो जिंकू शकत नाही। मनातून हरू नका, मैदानात हरला तरी चालेल। क्रिकेट यासाठीच जन्मास आले ना, मैदानावर खेळायचं आहे, मैदानावर जिंकायचं आहे आणि मैदानावरच हरायचं आहे। षटक संपलं जात आहे, दुसरं दोन षटकानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 22। मी म्हणेन की करेल संघ इतकाही काही फलंदाजी मध्ये वाईट खेळा नाहीये, 11 सरासरी राखली आहे। फक्त फलंदाजी करत असताना भवरा संघाने अधिकाधिक धावा केल्या आहेत, 99 धावा फार मोठा आकडा आहे। त्या आकड्याला गवसणी घालणं इतकंही सोपं नाहीये, आणि जर गवसणी घातली तर मी म्हणेन की टेनिस क्रिकेट हिस्ट्री मधला सर्वोत्तम सामना देखील होऊ शकतो। पण जर तर या क्रिकेटला या शब्दांना क्रिकेटमध्ये स्थान नाहीये, प्रेडिक्शन भविष्यवाणी केली जाते। आठवते आपल्याला, मला वाटतं 2011 आणि त्याच सालामध्ये झालेला फुटबॉलचा विश्वचषक आणि प्रत्येक सामन्याच्या अगोदर पिंजऱ्यामधला एक पोपट, सामना कोण जिंकेल याची भविष्यवाणी करायचा आणि त्याचा एक पत्ता चोची मधून काढायचा। बऱ्याचदा त्याची भविष्यवाणी खरी ठरली, पण हे क्रिकेटचं जे खेळ आहे ना इथे तुम्हाला चालत नाहीये। तुम्ही इथे सांगू शकत नाहीये कोणता संघ कधी येईल आणि काय करून जाईल। हे 2023 च्या वर्ल्ड कप मध्ये देखील आपण पाहिलंय अफगाणिस्तान ज्याचं नाव उलटफेर करणारा एक जबरदस्त संघ। भल्या भल्या संघाला त्यानं धूळ चारली, उद्ध्वस्त केलं, आणि समजा तो सामना त्या सामन्यामध्ये चूक केली नसती तर 2022 वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियाच्या हातामध्ये देखील गेला नसता, ज्या सामन्यामध्ये मॅक्सवेलनं 200 धावा कुठून काढल्या होत्या। एक चूक आणि भारताला देखील त्याचा त्रास सहन करावा लागला, कारण मोठ्या सामन्यांचा मोठा संघ म्हणून ऑस्ट्रेलियन संघाची ओळख आहे मित्रांनो।
मोठ्या सामन्यामध्ये ते कधी हार मानत नाहीयेत, त्यांची जिद्दच वेगळी आहे, त्यांची चिकाटीच वेगळी आहे आणि त्यांचा स्लेजिंग करण्याचा प्रकार देखील फार वेगळा आहे. सध्या चालू सामन्यामध्ये आपण फार काही बोलू शकत नाही कारण धावा करायच्या जास्त, त्यामुळे अधून मधून तुम्हाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधले काहीसे किस्से या ठिकाणी सांगावेसे वाटतात आणि यात ते किस्से तुमच्या समोर येतात. धावांचं गणित लांबतंय कारण बॉल आणि धावा यातलं अंतर जे आहे ते पार आता मोठं झालंय. यावेळेस पहा आणखी एक चांगला चेंडू. बरेच गोलंदाज आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिले परंतु ज्याच्या कारकिर्दीला सगळ्यात वेगळं वळण दिलं, सामना होता भारत विपक्ष पाकिस्तान दरम्यान आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला असा एकमेव षटक आहे ज्या गोलंदाजानं पहिल्या तीन चेंडूमध्ये विकेट हॅट्रिक सादर केली टेस्ट क्रिकेटमध्ये, ज्याचं नाव इरफान पठाण. त्यानंतर मल्लिंगाचं एक षटक आपण पाहिलं. असे काही किस्से अशा काही घटना आपण क्रिकेटच्या पटलावर पाहिल्या, टेनिस क्रिकेटमध्ये देखील अशा घटना आपण बऱ्याचदा पाहिल्यात. धावा अगदी थांबवल्यात. पुढचा बॉल यावेळेस पहा, बॅट आधी येते चेंडू नंतर जातोय, कधी बॅट उशिरा येते आणि चेंडू निघून जातोय, असंच काहीस खेळ या ठिकाणी मैदानावर पाहायला मिळते. गोलंदाजी मधलं मिश्रण यावेळेस पहा, आणखी एक चांगला चेंडू. षटक संपलाय, षटक संपल्याचा निर्वाह दिला जाईल. तीन षटक, धावसंख्या आपण स्कोर कार्ड वर पाहतोय, 23 धावा 24 धावा, 2 गडी बाद झालेले आहेत. ऐकूया सुमधुर संगीत. सत्वाची माऊली एखाद्या फुग्यामध्ये हवा भरावी आणि अलग सुई मारून हवा काढावी अशी काहीशी हवा बवरा संघाच्या खेळाडूंनी काढली आहे. पहिला फलंदाजी करताना फुगा भरला, परत गोलंदाजी करताना त्याच फुग्याला सुई मारली, म्हणजे वन साइड गेम, वन साइड क्रिकेट आणि वन साइड खेळ देखील त्यांचा झालाय. चला टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी या. ओके, शेवा संघाने टॉस जिंकलाय आणि हा सामना संपल्यानंतर आपला जो काही निर्णय असेल आपण त्वरित घेऊन मैदानामध्ये जायचं आहे. 12:20 होत आहेत, अजून खूप सारे सामने शिल्लक. काल जवळजवळ 5:15 स्पर्धा संपली, आज किती वाजतील याचा अंदाज या ठिकाणी येईल. कालच्या दिवसामध्ये एक अतिरिक्त सामना देखील होता आपल्या उरण पोलीस स्टेशन आणि न्हावाशेवा पोलीस स्टेशन यांच्या दरम्यान एक शो मॅच झाला आणि तो अतिरिक्त एक तास आपल्या अंगावर पडला. आज अपेक्षा आहे की आपण लवकरात लवकर सामने संपवले गेले पाहिजेत. यावेळेस हवे चेंडू, जेल खाली खेळाडू आणि पहा, एकानं ट्राय केला दुसऱ्यानं पकडला, टीम कॉम्बिनेशन मध्ये हाय कॅच.
झाल्यानंतर नवीन खेळाडू मैदानामध्ये जातील। दिनेश गोलंदाज आपण पाहतोय, जुबेर यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट थ्रो केलाय, लेग बाईटच्या माध्यमातून एक डाव या ठिकाणी जोडली जाईल। एका धावीनं धावसंख्या आपण बघतोय 27 धावा। यावेळेस स्टम्प उखडलेत, आणखी एक विकेट पडली जाईल। आणि या पोशाखामध्ये आलेला करळचा संघ, ज्यामध्ये 9 खेळाडू आपण 40+ पाहिले, 2 खेळाडू नवोदित, आणि अशा खेळाडूंच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला गेला। मी म्हणेन की संघ जरी पराभवाच्या छायेत असला, कक्षेमध्ये असला, तरी तुम्ही जी जिगर दाखवली ती फार मौलिक आहे। तर आत्ताच्या घडीला लाट्स पाहून टीम टाकल्या जातात, हा संघ आहे का, तो संघ आहे का, या लॉट्स मध्ये मिळेल का, त्या लॉट्स मध्ये संधी भेटेल का, पहिला प्रश्न। चांगले चांगले संघ देखील विचारतात, एक काळ असा होता की काही वर्ष जर आपण पाठीमागे गेलो तर काही संघाविरुद्ध कोणते संघ खेळत नव्हते, त्या संघाची नावं देखील घेणार नाहीये, पण अशी काही स्थिती आपल्याला पाहायला मिळते। ते देखील 11 असतात, आपणही 11, त्यांच्या हातामध्ये बॅट, आपल्या हातामध्ये बॅट, त्यांनाही तेच मैदान, त्यांनाही तीच विकेट आणि तीच वेळ देखील असते, मग भीती कशाची। चांगला चेंडू स्टीअर केलाय खेळाडू त्या ठिकाणी तैनात, एक सिंगल धाव मिळेल। एका धावेनं धावसंख्या आपण पाहतोय 28 धावा। शांत सामना, वन साइड गेम झाला ना की सामन्यातली रंजकता असते ती निघून जाते, तसंच काहीसा किस्सा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेस पहा बॅटचा एज लागलाय, टायमिंग झालेलं नाहीये, एकच धाव परत एकदा मिळेल। एकेरी दुहेरी, एकेरी दुहेरी करून करून आपण 29 पर्यंत आलो आणि करायच्या होत्या 99, अजूनही हवे आहेत 70 धावा। यावेळेस आणखी एक फटका, फेकी पायला खराब मिळाली। नवरा संघाचे समर्थक अतिशय खुश असणार की आपल्या खेळाडूंचा खेळ चांगला झालाय, गोलंदाजी चांगली केली, फलंदाजी चांगली केली, आता वेळ चांगली आहे म्हणून टाया वाजल्या। पण लक्षात ठेवा ही वेळ अशीच राहत नाही, कधी वाईट येते कधी चांगली येते। चांगल्या वेळेत टाया वाजवणारे बरेच असतात, पैसे उडवणारे बरेच असतात, पण संघाच्या वाईट काळामध्ये पाठीवर हात फिरवणारे हात मात्र कमी असतात। तेव्हा ज्यावेळेस संघ कठीण काळामध्ये असेल ना, तेव्हा संघासोबत अवश्य राहा, मनोबल वाढवा, कारण संघाला तेव्हा खरी गरज असते ती समर्थकांची, तुमची, तुमच्या टायांची आणि तुमच्या प्रोत्साहनाची। यावेळेस व्हाईट बॉल,
चेडू उंचावर गेलाय, खेळाडू तैनात, कॅच पकडला जातोय, आणखी एक विकेट या ठिकाणी पडली जाईल मला वाटतं. शेवटचा एका चेंडूचा खेळ बाकी आहे. करळ संघ या ठिकाणी या पहिल्याच राऊंड मध्ये पराभूत होताना आपल्याला पाहायला मिळतोय. येणारा सामना SPCC सेवा विपक्ष मंगलमूर्ती पाले. मला वाटतं सेवा संघानं टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, तर आपण लगेचच मैदानामध्ये जाल अशी आम्ही अपेक्षा करू. वेळ वाया घालूच नका, कारण आयोजकांना उद्याची शेवटची रात्र या ठिकाणी जागवायची आहे. आज रात्र जागवली की उद्या दिवसभर शेवटच्या रात्रीच्या खेळाचं प्लॅनिंग करा, रणनीती करा, खरेदी करा, सगळं काही येतं, त्यासाठी वेळ हवा असतो. शरीर थकत अक्षरशः. कोणालाही वाटतं की रजनी क्रिकेट स्पर्धा ठेवली म्हणजे बरंच काही, नाही आहे तसं. नाईट क्रिकेट स्पर्धा ठेवायला हिंमतही लागते, पैसाही लागतो, धैर्य लागतं आणि सपोर्ट देखील लागतो. या सगळ्या गोष्टी आज या रजनी क्रिकेटमध्ये सन्मानी आयोजकांना त्रासदायक कठीण परिस्थितीतून निर्माण केल्यात, आणि म्हणून त्यांना सहकार्य हे अपेक्षित राहील. सामना संपला, अभिनंदन या ठिकाणी, शुभेच्छा देऊया भवऱ्या संघाला आणि खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या करळ संघाला देखील आपण देऊया. मैदानाच्या दिशेने लाईनअप न जातील सेवा संघाचे 11 शिलेदार मैदानामध्ये घरच्या मैदानावर सामन्याचा आनंद घेतील, आणि त्यानंतर पाले संघाचे शिलेदार खेळाडू कक्षामधून आपल्याला फलंदाजीसाठी